सो हेलो एवरीवन गाइज, वेलकम बैक टू यूट्यूब चैनल नॉलेज क्रीड़ा। विद्यार्थी मित्रांनो, MSTCET 2023 ची तुम्ही एग्जाम देत असाल। काही विद्यार्थी PCM ग्रुपची, काही विद्यार्थी PCB ग्रुपची, किंवा काही विद्यार्थी कंबाइन PCMB ग्रुपची एग्जाम देत असतील, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे ऍडमिट कार्ड आहेत PCM PCB PCMB चे कशा प्रकारे येणार आहेत, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच तुमचं ऍडमिट कार्ड कसं असते, त्यामध्ये कोणकोणती इन्फॉर्मेशन दिली असते, त्यामधली कोणकोणती इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात असणे इम्पॉर्टंट आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, काही विद्यार्थी आता म्हणजे रिपीटर असतील, ज्यांनी लास्ट इयर सुद्धा एक्झाम दिली असेल MSTCET ची, यावर्षी सुद्धा देतील। पण विद्यार्थी मित्रांनो, मॅक्सिमम स्टुडंट्स असे आहेत की जे इथं फर्स्ट टाइम अटेम्प्ट करणार आहेत MSTCET 2023 ला, तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासाठी नक्कीच ॲडमिट कार्ड म्हणजे त्यांचं हॉल तिकीट एक एक्साइटमेंटवाली गोष्ट आहे। त्यामध्ये कोणकोणती इन्फॉर्मेशन असते ते त्यांना माहिती असणे इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून ते अगोदरच त्याची इथं जे आहे त्यांना माहिती होऊन ते इथं इन्फॉर्मेटिव्ह होऊन जाणार। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणते टेन्शन घेऊ नका, या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲडमिट कार्डबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे, कशाप्रकारे ॲडमिट कार्ड असते, कधी तुमचं ॲडमिट कार्ड येणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे अजून इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला MSTCET रिलेटेड येणारच आहेत। म्हणून चॅनलला लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण की खूप इम्पॉर्टंट सबस्क्राईब करणे आणि अशा प्रकारची जेन्युइन इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहणार आहे, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्र, ॲडमिट कार्ड कशाप्रकारे असते, तर तुम्ही इथं बघू शकता तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे। सिम्पली तुम्हाला इथं सर्वात अगोदर सांगतो, तुमची जी ऑफिशियल वेबसाईट असते MSTCET ची, तर त्यावरती हे येत असते। जेव्हा येणार आहे त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ मिळणारच आहे, कसं डाउनलोड करायची, कशी प्रोसेस असते ते तुम्हाला मी इथं सांगणारच आहे, ठीक आहे। तर बघा, तुमचे ॲडमिट कार्ड कसं असते, तर इथं नाव लिहिलेलं असते ॲडमिट कार्ड। आता सर्वात अगोदर हे ॲडमिट कार्ड हे कोणाचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हे माझं स्वतःचं ॲडमिट कार्ड आहे MSTCET 20 एक्झामचं, ठीक आहे। तर हे MSTCET एक्झाम मी कधी दिली होती, तर विद्यार्थी मित्रांनो, इथे MSTCET एक्झाम मी दिली होती 2020 ला। तुम्ही इथं एक्झाम डेटसुद्धा बघू शकता की 2020 ला मी MSTCET ची एक्झाम दिली होती, ठीक आहे। तर बघा ॲडमिट कार्ड कसं येते, तर सर्वात अगोदर तुमचं इथं कॅन्डिडेट फुल नेम येते, जे तुमचं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये नाव दिलं असेल इथं फुल नेम येणार आहे, ओके। नंतर बघू शकता एक्झाम डेट, तुमची एक्झाम कोणत्या डेटला आहे, ते इथं संपूर्ण डेट लिहून येणार आहे, जशी माझी होती 14 ऑक्टोबर 2020। नंतर एक्झाम टाईम, आता तुमचे एक्झाम टाईम तुम्हाला इथं दिलं असेल, जसं आता माझं शिफ्ट बघू शकता, शिफ्ट कोणती आहे तुमची ते सुद्धा दिलं असतं, तशी शिफ्ट इथं आफ्टरनून, आता आफ्टरनूनचा टाईम इथं काय आहे की 2:30 ते 5:30 PM, आता 3 तासाची ही एक्झाम आहे, त्या एक्झाम टाईम इथं आहे की 2:30 ते 5:30 PM पर्यंत ही एक्झाम चालणार मी दिलेली आहे, म्हणजे एक्झाम टाईम तुमचा येणार आहे। जर एखाद्याची इथं मॉर्निंग शिफ्ट असेल, ठीक आहे, तर इथं लिहून येणार मॉर्निंग शिफ्ट म्हणून, ठीक आहे। तर यामध्ये तुम्हाला टायमिंगसुद्धा मॉर्निंगचा 9 AM पासून ते 12 PM पर्यंत तुम्हाला असा टाईम येणार आहे, ज्याची मॉर्निंग असेल आणि ज्याची आफ्टरनून असेल त्याच्या अशा प्रकारे येणार आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं तुमचं इथं एक्झाम टाईम आणि एक्झाम डेट कधी असते हे येत असते, यामध्ये शिफ्ट कोणती असते ते सुद्धा इथं लिहून येते। त्यानंतर इथं असते रिपोर्टिंग टाईम 12:30 PM। आता रिपोर्टिंग टाईम म्हणजेच काय, आता तुम्हाला जे एक्झाम सेंटर मिळालेलं आहे, आता एक्झाम सेंटरची सुद्धा इथं माहिती दिली असते, कशी दिली असते ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे। तर बघा, रिपोर्टिंग टाईम म्हणजेच काय की समजा तुमचा एक्झाम टाईम हा 2:30 आहे, ठीक आहे, 2:30 हा एक्झाम टाईम आहे तुमचा आणि रिपोर्टिंग टाईम आहे 12:30। रिपोर्टिंग टाईम म्हणजेच तुम्हाला काय, जे एक्झाम सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्हाला 12:30 पर्यंत पोहोचायचं आहे, ठीक आहे, कारण की 2:30 ला तुमची एक्झाम आहे आणि 12:30 पर्यंत तुम्हाला इथं पोहोचायचं आहे। कारण की इथं बघू शकता की गेट क्लोजर टाईम 2:15, म्हणजे 2:15 इथं गेट क्लोज होणार कॉलेजचं, जे सुद्धा तुमचं एक्झाम सेंटर असेल त्याचं, ठीक आहे। कॅन्डिडेट विल नॉट बी एबल टू अलाव इन साईड द प्रिसाईज आफ्टर गेट क्लोजर टाईम, गेट क्लोज झाल्यानंतर तुम्हाला इथं एंट्री मिळणार नाही आहे एक्झाम देण्यासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथं तुमच्या ॲडमिट कार्डवरती सुद्धा मिळणार आहे, ठीक आहे, कारण की 2:30 ची एक्झाम, 2:15 गेट क्लोज होणार, 12:30 पर्यंत तुम्हाला इथं एंट्री मिळणार, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे इन्स्ट्रक्शन तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करावे लागतात, तेव्हाच तुम्ही इथं चांगल्या प्रकारे एक्झाम देऊ शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिली असते, बघू शकता एक्झाम टाईम, त्यानंतर रिपोर्टिंग टाईम आणि त्यानंतर गेट क्लोज कधी होते ते सुद्धा टाईम दिला असते, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला तो तुमचा लॉगिन ID, रोल नंबर दिला असतो, इथं मी हाईट केला आहे, हा रोल नंबर तुम्हाला इम्पॉर्टन्स ते तुमच्या एक्झामच्या वेळेस जेव्हा तुम्ही एक्झाम कम्प्युटर समोर बसता तिथं तुम्हाला कसं टाकायचं असतं, रोल नंबर टाकून तुम्हाला इथं परीक्षा द्यायची असते, ओके। त्यानंतर तुमचा जो पासवर्ड असते तो इथं दिला असते, मी इथं हाईट केलेला आहे, ठीक आहे, पर्सनल रिझन आहे म्हणून मी इथं हाईट केला आहे, ठीक आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बघा ही क्वेश्चन पेपर लँग्वेज सिलेक्टेड बाय द कॅन्डिडेट, क्वेश्चन पेपरची लँग्वेज मी इंग्लिश होती माझी, मी इंग्लिश सिलेक्ट केली, तुमची जे असेल ते इथं लिहून येणार आहे। त्यानंतर सब्जेक्ट ग्रुप, आता हा PCM आहे, ठीक आहे, आणि मी बघा मी PCMB दोन्ही ग्रुपची एक्झाम दिली होती, ठीक आहे, आणि PCMB चे
एकच ॲडमिट कार्ड येत नाही तर वेगवेगळं डिफरंट डिफरंट इथं ॲडमिट कार्ड येत असते. जसं हे पी सी एमचं आहे तर तसे इथं पी सी एम लिहून आलेलं आहे. पी सी बी असेल तर पी सी बी येणार, पी सी एम असेल तर पी सी एम येणार. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं इथं बघू शकता की तुमचा जो फोटोग्राफ आहे तो इथं येणार. तुमचं फोटोग्राफ आल्यानंतर त्याखाली तुमची जी साईन आहे, ओके, इथं तुमची काय येणार, साईन येणार. इथं तुमची इथं साईन येत असते. नंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे तुम्हाला इथं ब्लँक इथं दिसत आहे, ठीक आहे, तर यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की प्लीज अफिक्स युअर रिसेंट पासपोर्ट साईज कलर्स अँड फोटोग्राफ साईज अक्रॉस द फोटो इन द फ्रंट ऑफ द इनव्हॅलिगेटर. म्हणजेच तुम्हाला इथं जो फोटो आहे तो लावायचा आहे, ठीक आहे. हा जो तुम्ही इथं फोटोग्राफ लावलेला पासपोर्ट साईज तो तुम्हाला इथं तुमच्या ॲडमिट कार्डवरती हे जे ब्लँक स्पेस आहे इथं सुद्धा लावायचं असतो इन फ्रंट ऑफ द इन्व्हॅलिगेटर. म्हणजेच काय की जो तुम्ही एक्झाम सेंटरला जाल आणि तिथं तुम्हाला जे चेक करणारे असतील ॲडमिट कार्ड त्यांच्यासमोर तुम्हाला इथं काय लावायचं आहे, ठीक आहे. तुमच्या ॲडमिट कार्डवरती जे इन्स्ट्रक्शन येईल ते तुम्हाला मी इथं सांगणार आहे. माझ्या वेळेस अशा प्रकारे होतं आणि सेमच असते एव्हरी इयर, अशाच प्रकारे ॲडमिट कार्ड येत आहेत. मला हे म्हणजे मी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे आणि दरवर्षी अशाच टाईपचे ॲडमिट कार्ड या हेच इन्फॉर्मेशन त्यामध्ये असते, ठीक आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट असते ते म्हणजे तुमचं इथं एक्झाम सेंटर डिटेल्स. आता एक्झाम सेंटर डिटेल्समध्ये तुम्हाला एकदम पूर्णच्या पूर्ण इथं ॲड्रेस येत असतो जिथं तुमचं एक्झाम असेल ज्या ग्रुपची, ठीक आहे. बघू शकता मला कोणतं सेंटर होतं पी सी एमसाठी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अकोला ॲट पोस्ट बाबुडगाव JH NS 6 नागपूर रोड अकोला, ठीक आहे. पूर्णच्या पूर्ण ॲड्रेस महाराष्ट्र इंडिया 4414104, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पूर्णच्या पूर्ण तुम्हाला जे सुद्धा एक्झाम सेंटर असेल तुम्हाला ते इथं ॲड्रेस त्याचा येणार आहे, ठीक आहे. माझं हे सेंटर होतं पी सी एमसाठी, ठीक आहे. आणि पी सी बीसाठी मला वेगळं सेंटर मिळालं होतं अमरावतीमध्ये, ठीक आहे. अमरावतीमध्ये पी सी बीसाठी नंतर पी सी एमला मला अकोल्याला, तर अशा दोन मला मिळाले होते सेंटर. आणि असं सुद्धा होऊ शकते की तुम्हाला एकच सेंटर दोन्ही ग्रुपच्या एक्झामच्या वेळेस मिळू शकते, ठीक आहे. असं सुद्धा होऊ शकते, ठीक आहे. तर मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला जे आहे तुम्हाला सेंटर कुठे कुठे तुम्ही टाकलेले आहेत आणि एक्सपेक्टेड कुठे आहे तुम्हाला कुठे मिळणार, ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं इथं जनरल इन्फॉर्मेशन येते जसं की जेंडर, नंतर डेट ऑफ बर्थ, नंतर इथे ॲप्लिकेशन नंबर तुमचा जो असेल तो, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पर्सन इज विथ डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही डिसेबल आहात का, नाही तर इथं नो येणार, यस असेल तर यस येणार, ठीक आहे. नंतर एक्स्ट्रा टाईम रिक्वायर्ड इथं नो आहे, म्हणजे जो इथं हँडिकॅप असते त्यांना इथं एक्स्ट्रा टाईमसुद्धा दिला जात असतो, पण ज्याचं असेल त्यांना यस येणार, ज्याचं नसेल त्यांना नो येणार. नंतर ॲड्रेस ऑफ द कॅन्डिडेट, तुमचा जो ॲड्रेस असेल तो इथं लिहून येणार. माझा ॲड्रेस बघा अकोला डिस्ट्रिक्टमध्ये आहे, ठीक आहे, इथं लिहून आणला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कॅन्डिडेट सिग्नेचर तुम्हाला इथं सही करायची आहे, पण लक्षात ठेवा सही कशी की टू बी साइन इन फ्रंट ऑफ इन्व्हॅलिगेटर. म्हणजे जो तुमचं एक्झाम सेंटरवरती तुम्ही जाल कॉलेजला आणि तिथं ते तुमचे ॲडमिट कार्ड हे चेक करतील त्यावेळेस त्यांच्यासमोर तुम्हाला इथं साईन करायची आहे या बॉक्समध्ये, अगोदरच करून द्यायची नाही आहे आणि इथं बारकोड दिला असतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या ॲडमिट कार्डवरती असते जे की एका विद्यार्थ्याला अगोदरच माहिती असणे इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी हे तुम्हाला माहिती असणे खूपच महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व ॲडमिट कार्डबद्दल कळालं असेल की कशाप्रकारे तुमचं हॉल तिकीट ॲडमिट कार्ड असते MST CET चं. तर हे तुम्ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला ही इन्फॉर्मेशन माहिती पडायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओजसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ, स्टे कनेक्टेड. थँक्यू.